भारताचे सेनानायक सीडीएस जनरल बिपिन रावत जी हे आमच्यातून निघून गेले ही आमच्या भारत देशाकरता फार मोठी क्षती आहे। जनरल बिपिन रावत जींनी अनेक संकटाच्या समयी भारतीय सेनेचं नेतृत्व केलं। सर्जिकल स्ट्राइक असो, एअर स्ट्राइक असो, उत्तर पूर्वेकडे आतंकवाद्यांच्या विरोधातले ऑपरेशन्स असो, या प्रत्येक ऑपरेशन मध्ये त्यांचा प्रमुख सहभाग राहिला आणि विशेषतः सीडीएस म्हणून आमच्या तिन्ही सेनांना एक नवीन स्वरूप देण्याचं काम हे जनरल रावत जी यांनी केलं होतं। भोसला मिलिटरी स्कूलच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यासोबत मला संवाद करण्याची संधी मिळाली होती आणि अतिशय देशभक्त अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यावेळेच्या त्यांच्या त्या भाषणाने भोसला मिलिटरी स्कूलचे सगळे विद्यार्थी हे इतके प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामध्ये इतका देशभक्तीचा ज्वार त्या ठिकाणी उफाळून आला होता हे मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। अशा प्रकारचा एक देशभक्त आणि आमच्या सेनेचे प्रमुख जनरल बिपिन रावत जी अचानक अशा प्रकारच्या अपघातात आमच्यातून निघून जातील असं कधीच कोणाला वाटलं नाही। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि अनेक आमचे अतिशय उमदा असे ऑफिसर्स हे आमच्यातून निघून गेले। मी जे मृत्युमुखी पडले त्या सर्वांना आणि विशेषतः जनरल बिपिन रावत जी आणि त्यांच्या पत्नी यांना श्रद्धांजली अर्पण करतो।